भाजपाचे रावेर मतदार संघाचे माजी खासदार तथा विद्यमान जळगाव जिल्हा अध्यक्ष आमदार यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. गेल्या 10 दिवसापासून बॉम्बे हॉस्पिटल मध्ये ते कोरोनाशी लढा देत होते. हरिभाऊ जावळे यांना कोरोना लागण झाल्याने त्यांना तातडीने मुंबईत हलवण्यात आले होते. या ठिकाणी 10 दिवसापासून बॉम्बे हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार होत होते. कोरोना सोबत त्यांना दमाचा आजार असल्याने त्यांची मंगळवारी प्राणज्योत मावळली. त्यांच्या अचानक निधनाने रावेर मतदार संघात भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांत शोककळा पसरली आहे.